मी एक फनी एक अभिज्ञाचा किस्सा मी मला शेअर करायचा आहे. ॲक्च्युली इट वॉज नॉट फनी फॉर हर, इट वॉज फनी फॉर मी. आणि तिचा मला एक दिवस अचानक फोन आला की नाही डोंट वरी, कॅमेऱ्यावर सांगण्यासारखे आहे, डोंट सेन्सर्ड. तिचा मला एक दिवस फोन आला की डोळे बंद करून फक्त मला काहीही क्षण वाया न घालवता हो किंवा नाही सांगायचं. म्हटलं ओके, काय विचार तरी, एव्हिएशन परत जॉईन करू हां मी. ओ येस हां. आणि मी काहीही क्षण वाया न घालवता मी म्हटलं नाही. आणि हे रिसेंटली की काही वर्षांनी झालं? एक सहा सात महिने, एक वर्ष. नाही एक वर्ष मरायला पाहिजे. ओके एक वर्ष, एक वर्ष, एक वर्ष, अ इयर अगो प्रॉब्ली. आणि मी म्हणतो ती म्हणाली नको घालो पटकन सांग. मी सांगितलं नाही का. म्हणलं ओके लॉजिकली विचार करूया. मला तेव्हा खरंच खूप हसू आलं. ओके मला जेन्युइनली त्या मला ते खूप फनी वाटलं की तिला हे वाटणं. पण आय कॅन अंडरस्टँड की शी कम्स फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड, तिने ते केलेलं आहे, तिला एक्सपिरियन्स आहे, म्हणून असं वाटू शकतं की सिक्युअर आहे यार हे. म्हणजे बिकॉज द काइंड ऑफ इंडस्ट्री आम्ही ज्याच्या भाग आहोत ते इनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे खूप. सो तिला असं वाटलं की वाय नॉट यार, स्टेबल माझं इनकम होऊन जाईल आणि मी केलेलं आहे ना याच्या आधी. मी म्हणलं ओके मला एक गोष्ट सांग. आत्ता तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे, तू आत्ता काम करत नाही आहेस या क्षणाला, पण तू राहू शकतेस का सेटवर न जाता आता ह्याच्या इतक्या वर्षानंतर? नाही. म्हणलं मग हा तुला ऑलरेडी याचं उत्तर माहिती आहे की तू काय करायला पाहिजेस. म्हणलं आणि फगेट एनिथिंग एल्स की म्हणजे फेमस आहे नाही आहे, लोक ओळखतात नाही ओळखत, हा खूप पुढचा मुद्दा आला, ते बाय प्रॉडक्ट आहे फक्त आपण जे करतो त्याचं. पण तू सेटवर न जाता किंवा ती 12 तासाची शिफ्ट न करता राहू शकतेस का? तिचं उत्तर नाही असं होतं. म्हणलं मग विषय संपला. कारण ना मला अजूनही स्वप्न पडतात की मी फ्लाईटमध्ये आई शपत की मी म्हणजे मी फ्लाईट ऑपरेट करते आणि मला असं होतं की अय्या मला आत्ताचं काय रूल्स अँड रेग्युलेशन आहेत काहीच माहीत नाही. मी कसं आता म्हणजे फ्लाईट करायचे मला 2 तास आणि कोणी मला जर का विचारलं की बाबा तुझं कार्ड कुठे आहे, सेफ्टी इक्विपमेंट प्रोसिजरचं सेफ कार्ड असतं आमचं की जे 6 महिने व्हॅलिड असतं की ज्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यायला लागतात. सो मला कोणी विचारलं तर मी काय सांगू वगैरे असे स्वप्न पडतात मला. सो त्याच्यामुळे माझी एक मैत्रीण होती, तिने आत्ता जॉईन केलं एक यार नाही. सो ती म्हणाली अभिज्ञा आता तू आहेस 35 वर्षाची, इंटरव्ह्यू देऊन बघ ना. तेव्हापासून जो मला की यार करूया का एक इंटरव्ह्यू देऊन बघूया, मी तर लाटणं घेऊनच मागे लागले. प्रोफेशन आधीचं ऑफकोर्स म्हणजे हे बघ आय मिस करते इन द सेन्स, मला असं नाही की मी इकडे खुश नाही आहे किंवा नाखुश आहे, पण ना त्या प्रोफेशनची सुद्धा मजा आहे जी मी अनुभवली आहे खूप कमी वयात आणि मी जी अनुभवली. आणि मला असं वाटतं की आज मी एक मला असं वाटतं मॅच्युअर व्यक्ती म्हणून एखादा निर्णय घेऊ शकते तर त्याचा खूप मोठा वाटा त्या प्रोफेशनला आहे. कारण त्या प्रोफेशनमध्ये सुद्धा मी अगदी एकटी होते, मला आजूबाजूचं काहीच माहिती नसताना मी त्याच्यात पाऊल ठेवलं आणि मी म्हणजे अक्षरशः एक वर्ष रडत रडत फ्लाईटवर जायचे, कारण एवढं बर्डन एवढ्या कमी वयात मला अपेक्षित नव्हतं. पण त्याच्यातनं मी एवढी म्हणजे मी एवढी ग्रूम झाले ना, एक माणूस म्हणून सुद्धा आणि एक म्हणजे त्या प्रोफेशनमध्ये एअर होस्टेस म्हणून सुद्धा, की मला असं वाटतं की मला तो कॉन्फिडन्स जो आला ना जो आत्ता आहे माझ्यात, त्याचा 70% भाग त्या प्रोफेशनमुळे आलेला आहे. सो मला तो ना ते अनुभवायचा मला खूप मोह होतो कधी कधी. नॉट की पण आम्ही तिला करू देणार नाही, काहीच करू देणार, कोणी करू देणार नाही तिला, पण प्रोड्यूस करू काही आमची पुंजी आम्ही नाही. एअरलाइन कशाला काढायची बघ ना करायची, आपण एअरलाइन करू, आम्ही नाटक प्रोड्यूस करायचा विचार करतो ही एअरलाइन कडे गेली, तेवढा पैसा नाही बावे बडे बडे काय बोलतो बडे सपने.